आणि यानंतरची आरक्षणासंदर्भातली बातमी. सगळेसोयरे शब्दामुळे केवळ ओबीसींचंच नाही तर एससी आणि एसटीचं आरक्षण सुद्धा जाऊ शकतं अशी टीका असं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलंय. जरांगेंमुळे मराठा नेत्यांचीही मान खाली जाईल असं ते म्हणाले. तसंच ओबीसी समाजावर अन्याय होताना महाराष्ट्रातले विचारवंत कुठे आहेत असा तिखट सवालही त्यांनी उपस्थित केलाय. माझी मराठा बांधवांना कळकळीची, नेत्यांना विशेष करून बांधवांना नाही नेत्यांना कळकळीची विनंती आहे की जरांगेंची जर कृत्य समोर उद्या आली तर तुम्हाला सुद्धा तोंडकाळ करावं लागेल. महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटलेली असेल. कसली कृत्य? भरपूर आहेत, मी बोलेन वेळ आल्यावर. खूप गोष्टी आहेत आंदोलनाच्या बाबतीत. आंदोलनाच्या बाबतीत असो किंवा एक्स वाय झेड अजून कुठल्या गोष्टीत असो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.